भारताच्या नियमांमध्ये दुरुस्तीचं विधेयक मंजूर नाही झालं, विधेयक काल सादर झालेलं आहे लोकसभेमध्ये आणि त्याच्यावर चर्चा होईल. मी जे पायलट व्ह्यूमध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्याची शिफारस मंत्र्यांनी केलेली आहे. खरं तर ह्याचा चुकीचा प्रचार या देशामध्ये सुरू करण्याचं सुरू केलेलं विरोधकांनी सुरू केलेलं आहे. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य मुस्लिम बांधवाला गेल्या अनेक वर्षापासून न्याय मिळत नाही. मागच्या सरकारने हे करायला पाहिजे होतं, त्या सरकारने केलं नाही. आता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वक्फ बोर्डाच्या नियमांमध्ये दुरुस्ती विधेयक जे मांडलेलं आहे ते मंजूर झाल्यानंतर सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना न्याय मिळण्याची एक व्यवस्था होईल, त्यांचा विकास होईल. आतापर्यंत वंचित असलेल्या लोकांनाही या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून निश्चितपणाने चांगल्या प्रकारच्या विकासाच्यासाठी मदत होईल. आता मुद्दा असा आहे की वक्फ बोर्ड जे स्थापन झालेलं आहे त्या वक्फ बोर्डाच्या नियमावलीमध्ये अशा प्रकारचा नियम आहे की जर तुमच्यामध्ये काही लिटिगेशन झालं तर लिटिगेशनमध्ये त्यांचंच ट्रिब्युनल आहे वक्फ बोर्डाचं, त्याच्याकडेच तुम्हाला दाद मागायची आहे. आणि त्यांनी दिला निर्णय की मग तुम्हाला नाही कुठल्या सिव्हिल कोर्टात, सेशन कोर्टात, हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात कुठेही जाण्याची मुभा नाही. आजच्या दिवसामध्ये वक्फ बोर्डाच्या ट्रिब्युनलनी जर चुकीचा निर्णय दिला तर तुम्हाला कोर्टामध्ये जाण्याची मुभा निर्माण झालेली आहे. याचा अर्थ सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या माध्यमातून झाली. म्हणून ह्या देशामध्ये सर्वसामान्य मुस्लिम बांधवही विकासापासून किंवा वक्फ बोर्डाकडून होणाऱ्या अन्यायापासून त्याला वाचवायचं असेल तर वक्फ बोर्डाचं हे विधेयक निश्चितपणाने सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना न्याय देणार आहे. तुम्हाला सांगतो की मतदानाचं पर्सेंटेज या शहराचं जे आहे ते हिंदू मुस्लिम फार मोठी काही तफावत नाही. 51-49 असं असेल किंवा 52-48 असं असेल, परंतु मतदानाचं पर्सेंटेज जे आहे ते मुस्लिम बांधवांचं पर्सेंटेज जास्त होते, हिंदू बांधवांचं कमी होते, त्याच्यामुळे एवढी मोठी गॅप तयार होते. आणि म्हणून आता मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की स्ट्रॅटेजी करून निवडणूक जिंकता येईल ह्या भ्रमात न राहता आपल्या ताकदीवर ही निवडणूक कशी जिंकता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि तोच संदेश आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वात देशामध्ये झालेला विकास, शहरामध्ये झालेला विकास, केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभाच्या योजना ज्या लोकांनी घेतलेल्या आहेत ते लाभार्थी, राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला विकास, राज्य सरकारच्या लाभाच्या योजना, आमचे असलेले नेते जे महायुतीचे असतील त्यांच्या माध्यमातून झालेला विकास, माझ्या माध्यमातून झालेला विकास आणि निश्चित डोळ्यासमोर ठेवून भिवंडीची जनता ही महायुतीच्या पारड्यात आपलं मत टाकेल आणि पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देईल. की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी भिवंडी पूर्व पश्चिम या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांनी विकासाला मतदान करण्याची आवश्यकता या भिवंडी शहरामध्ये आहे. भावनेच्या भरात मतदान करणं हे विकासाला खीळ घालणार आहे. म्हणून विकासाचा दृष्टिकोन नजरेमध्ये ठेवून कुठल्याही जाती धर्माचा मतदार असो त्याने विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.